राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज चोवीस जानेवारी दुपारच्या क्षणाची कापूस उत्पादक शेतकरी तसेच तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अगोदर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची काय दायना चालू आहे ही बातमी घेणार आहोत त्यानंतर तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे आणि तुरीचे दर विक्रमी वाटचालीकडे सुरुवात होत आहे नवीन अहवालानुसार काय आहे तुरीचं येत्या काळात मार्केट व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक सुखी व इतर तसेच दरोचे दैनंदिन कापसाचे तुरीचे बाजारभाव तसेच इतर पिकाचे बाजारभाव माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा एकदा कापसाची बाजणी ब बातमी बघू नंतर तुरीची मित्रांनो कापूस वेजनीत मजूर टंचाई बाजारात मिळतोय कमी दर शेतकरी वैतागले जळगाव कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतातच कापसाचे उंदीर व अन्य कीटक नुकसान करीत आहे यात कापसाचा दर्जाही खराब होत आहे शेतकरी कमी दर व मजूर टंचाईला वैतागले आहे खानदेशात शेतकऱ्यांनी कापसाची सर्वाधिक साडेआठ लाख हेक्टरवर लागवड केली आहे सुरुवातीला कमी पाऊस होता त्यात नुकसान झाल्यानंतर बेमोसमी पावसामुळे कापूस भिजला दिवाळीनंतर मजूर टंचाई सुरू झाली पुढे मजुरांनी कापूस वेचणीकडे पाठ फिरवली सद्यस्थितीत एकाच वेळी अनेक भागात शेती कामे सुरू आहे त्यात हरभरा तण नियंत्रण इतर कामे सुरू आहे टंचाई कायम आहे परिणामी वीस रुपये किलो वेचणीचा दर देऊ नये मजूर वेच स्थिती आहे चोपडा यावल रावेल धुळ्यातील शिरपूर नंदुरबार शहा आधातळोदा भागात सातपुड्यातून मजूर येतात मित्रांनो कापूस वेचणी परवडे ना कापूस वेचणीचे काम आता अडचणीचे व अधिक श्रमाचे आहे कारण बोंडे व्यवस्थित काढता येत नाही वेळ अधिक लागतो शिवाय वीस रुपये प्रति किलो दरात कापूस कापूस परवडत नाही असे मजूर म्हणतात आठ ते दहा दिवस सतत विनवण्या मजूर शेतात कापूस येत नाही त्यांना अधिकची मजुरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते येतात दुपारी अनेकदा ते वेळा घरी सोडवा लागतात मित्रांनो चला तुरीच्या बाजारभावाकडे बाजारात तूर खाते भाव खुल्या बाजारात नऊ हजार पाचशे रुपये क्विंटलने तुरीचे व्यवहार येत्या काळात दरात अजून सुधार होण्याचे संकेत मित्रांनो बाजारात सध्या नव्या तुरीची होणारी आवक जेमतेम आहे दोन आठवड्यानंतर त्यात वाढ होण्याची शक्यता असली तरी दरावर फारसा परिणाम होणार नसल्याचे संकेत आहे यामुळे यंदा तूर डाळीचे दर देखील सुधारण्याचे संकेत आहे यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने खंड दिला त्यामुळे खरिपातील पिकाची लागवड उशीर झाली त्यानंतरच्या काळात काही भागात संततधार पाऊस तर काही भागात अतिवृष्टी झाली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाऊस आणि धुके असल्याने त्याचाही फटका तूर पिकाला बसला अशा प्रकारे उत्पादकता प्रभावित झाली असताना त्याचा परिणाम कच्चा माल आणि प्रक्रिया केलेल्या डाळीवर होण्याचे संकेत आहे त्यामुळे सध्या तुरीला हमी भावापेक्षा अडीच हजार रुपयाचा अधिक दर मिळत आहे शासनाने तुरीला सात हजार रुपयाचा हमी केला आहे खुल्या बाजारात मात्र तुरीचे व्यवहार नऊ हजार पाचशे रुपयाच्या पुढे क्विंटल होत आहे त्यामुळे उन्हाळ्यात तुरीचे दर दहा हजार रुपयाच्या पुढे जाऊ शक्यता आहे मित्रांनो तुरीचे तुलनात्मक बाजारभाव दहा जानेवारीला सात हजार नऊशे ते नऊ हजार दोनशे ब्याण्णव अकरा जानेवारी सात हजार आठशे ते नऊ हजार शंभर बारा जानेवारी आठ हजार ते नऊ हजार दोनशे तेरा जानेवारी आठ हजार शंभर ते नऊ हजार तीनशे पंधरा जानेवारी आठ हजार ते नऊ हजार दोनशे एक्क्याण्णव आणि सतरा जानेवारी आठ हजार एकशे पन्नास ते नऊ हजार पाचशे म्हणजे तुरीचे दर वेगाने वाढत आहे दोन आठवड्यात आवक वाढल्यास या दरात काही अंशी सुधारणा होईल आणि ते किंचित कमी होतील परंतु फार कमी होणार नाहीत आणि नंतर मात्र त्या ठिकाणी का तुरीचे जे दर आहे तर ते याच्यामध्ये आज अजून विक्रमी वाढ होण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेत नवनवीन सर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद